विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा 2023 मध्ये स्मरण चित्रासाठी जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न आज इथे सोडवणार आहोत. स्मरण चित्राचा विषय आहे वृक्षदिंडी. इथे आज आपण वृक्षदिंडीचं चित्र काढणार आहोत आणि हा त्याचा पहिला भाग असणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपण त्याला रंगकाम करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या काही भागामध्ये स्मरण चित्राचे याच प्रश्नपत्रिकेमधले काही विषय आपण सोडवलेले आहेत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला ऑल क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित माझं आर्ट मास्टर गोरे चित्रकला परीक्षा मार्गदर्शक या नावाने पुस्तक येत आहे. हे पुस्तक जरूर पहा. हे पुस्तक नक्कीच तुम्हाला या दोन्ही परीक्षेसाठी अत्यंत असं उपयुक्त मार्गदर्शक ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. या पेपरसाठी आपण कुठलंही तांत्रिक साधन म्हणजे पट्टी, कंपास याचा उपयोग करणार नाही. या पद्धतीने त्याला मी 1.5 ते 2 सेंटीमीटर अंदाजे अंतरावर एक बॉर्डर केलेली आहे. ही बॉर्डर केली नाही केली तरी चालेल या पद्धतीने. आता आपण इथे रेखाटन करूया. Thank you.
अशा पद्धतीने आपण याचं रफ स्केच बनवलेलं आहे, शीघ्र रेखाटन केलेलं आहे. आता आपण याला परमानंट वॉटर प्रूफिंगच्या पेनने याला आउटलाईन करणार आहोत. या प्रकारचे पेन आहेत मार्केटमध्ये, तुम्हाला जनरल स्टोअर्स मध्ये कुठे उपलब्ध होतील याला आपण आउटलाईन करूया. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे रेखाटन आपण पूर्ण केलेलं आहे. यामध्ये आपण कलर पेन्सिलचा उपयोग करून याला रंगकाम करणार आहोत. याचा सेकंड पार्ट, दुसरा भाग नक्की पाहायचा आहे. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया याच्या दुसऱ्या भागामध्ये. थँक्यू.